शिक्षणाचा अर्थ जगण्याशी लावा असा महत्त्वपूर्ण सल्ला प्राध्यापक बी जी गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना दिला. रांजणगाव येथील शहीद भगत सिंग या विद्यालयात ते बोलत होते. रांजणगाव शेंजपुंजी येथील शहीद भगतसिंग विद्यालयात 10वीच्या वर्गात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने निरोप देण्यात आला. मोठ्या उत्साहात निरोप समारंभ पार पडला. यावेळी प्राध्यापक बी जी गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. मार्गदर्शन करत असताना शिक्षणाचा अर्थ नोकरी अथवा पैशाशी न लावता जगण्याशी लावा असा महत्त्वपूर्ण सल्ला गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना दिला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका भारती साळुंके तर प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक हनुमान बोंडवे यांची उपस्थिती होती. या व्यतिरिक्त उपसरपंच भारत गरड, नानासाहेब हरकल, वैभव पवार, ग्रामपंचायत सदस्य सुभाष सोनवणे, तसेच पुण्यनगरीचे वृत्त संपादक संतोष बारगळ, एआयएन न्यूजचे संदीप चिखले आदींची उपस्थिती होती. यावेळी 10वीच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील माहिती दिली. मी या शाळेत शिशुवर्गापासून आलो. माझं सौभाग्य होतं की आम्हाला साळुंके मॅडम आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका या शिकवायला होत्या, आणि त्याचप्रमाणे पर्यवेक्षिका म्हणून देवकते मॅडम या देखील शिकवत होत्या. या 10वीच्या वर्षात आम्ही खूप मजा धमाल केली आणि तितकाच अभ्यासही केला. या ठिकाणी निरोप समारंभासाठी आलेली आहे आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ साळुंके मॅडम यांनी योग्य मार्गदर्शन केले. या शाळेत मी इयत्ता तिसरीमध्ये ॲडमिशन घेतले होते. तेव्हा या शाळेची इमारत खूप छोटी होती. मला विविध गुरुजनांचे मार्गदर्शन मिळाले आणि या शाळेतील मुख्याध्यापिका सौ साळुंके मॅडम यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केले व आम्हाला विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग. या शाळेबद्दल काही म्हणावं असं वाटते की पाऊस पडल्यावर सर्व पक्षी कुठल्या तरी आडोशाळे जाऊन लपतात, पण गरुड पक्षी ढगांपेक्षाही जास्त उंच उडण्याचा प्रयत्न करत असतो. कारण शिक्षक शाळेमधील सर्व इतर कर्मचारी व मुख्याध्यापका शिक्षक आपल्यामधील व विद्यार्थ्यांमधील किती जमीन आणि आसमानाचा फरक असतो हे दर्शवण्याचा प्रयत्न कधी करत असतात. विद्यार्थी आणि शिक्षक हे दोघांमध्ये आमच्या शाळेच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला एआयएन न्यूज चॅनलने हजेरी लावल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी.